शेवगाव शहराचं ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान आणि हजरत सोनामियावली साहेब दर्गा यांच्या यात्रा उरुस उत्सवाच्या सिद्धिविनायक मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून सुरुवात झाली आहे शेवगाव शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा देवस्थान आणि हजरत वली साहेब दर्गा यांच्या यात्रा उत्सवाचे दोन वर्षाच्या खंडानंतर भव्य आयोजन करण्याचा जुन्या आणि नव्या पंचमंडळाचा संकल्प शुक्रवार दिनांक अठरा रोजी क्रांती चौकातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून ढोलताशा गजरात पावती पुस्तकाची पूजा करून सुरुवात करण्यात आली मंदिरापासून ताशांच्या पंचमंडळ पायी चालत खंडोबा मंदिरापर्यंत पायी जात ग्रामदैवताची पूजा करून श्री खंडोबा मंदिर येथे झालेल्या पंचमंडळाच्या बैठकीत येत्या चार डिसेंबर रोजी खंडोबा देवाची यात्रा तर येत्या पंचवीस डिसेंबर रोजी हजरत सोनामियावली साहेब यांचा यात्रा सह भरवण्याचं ठरलं यावेळी खंडोबा यात्रसह कमिटीचे प्रमुख इजाजभाई काझी सोनामिया दर्गा सह समितीचे प्रमुख म्हणून सतीश लांडे पाटील यांची घोषणा माजी पणगर अध्यक्ष वजीरभाई पठाण यांनी केली त्या सर्व पंचांनी एकमेक एकमुखानं पाठिंबा दिला यावेळी खजिनदार म्हणून गणेश कोरडे आणि उमरभाई शेख यांची नियुक्ती केली या सर्व माजी नगरसेवक विविध पक्षांचे प्रमुख आजी माजी पंच आणि दोन्ही देवस्थानचे पुजारी उपस्थित होते याई खंडोबा देवस्थानचा तीन तारीख शनिवार सायंकाळी छबिना मिरवणूक चार रविवारी कावड पाणी यात्रा उत्सव पाच सोमवार ऑर्केस्ट्रा सहा मंगळवार जंगी हंगामा असाच कार्यक्रम सोनामिया दर्गा देवस्थान चोवीस शनिवार संदल मिरवणूक पंचवीस रविवार मुख्य यात्रा उत्सव सव्वीस सोमवार कव्वाली सत्तावीस मंगळवार जंगी हंगामा असा भरगतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक प्रमुख पंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरवर्षी दोन्ही देवस्थानच्या यात्रांमध्ये पंधरा दिवसांचं अंतर असतं पण अहमदनगर येथे मुस्लिम समाजाचा इस्तेमाचा कार्यक्रम असल्यामुळे दोन्ही यात्रांमध्ये एकवीस दिवसांचं अंतर पडलाय सुमारे दोन वर्षाच्या खंडानंतर यात भारत असल्यानं यात्रा भरत असल्यानं बालगोपाळ आणि शेवगावकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल भाई